पाहिलं असेल आणि मला जेन्युइनली असं वाटलं की आत्ताच्या काळामध्ये जी तरुण काय तरुणी आहे, जे यंगस्टर्स जे आहेत, ते सुद्धा काही अमेझिंग गोष्टी करतात. भले त्या गोष्टी ऐतिहासिक नसतील पण त्या गोष्टी तेवढ्याच इन्स्पायरिंग आहेत. आणि त्या शोधात मी होतो की काही इंटरेस्टिंग नॉवेल्स आहेत का, नाटकं आहेत का, एकांकिका आहेत. कारण मी नाटकं पाहत असतो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे बालक पलक सुद्धा एका एकांकिकेवरती होता, बेस्ड होता. तर मला आवड आहे, मी नाटकं पाहत असतो आणि एखादं नाटक खूप आवडलं की माझा प्रयत्न असतो की ते थिएटरमध्ये येईल का, किंवा ते चित्रपटामध्ये त्याचा चित्रपट होऊ शकतो का मुळात. आणि त्यामुळे मला आनंद जेव्हा पाहिलं तेव्हा मला वाटलं चित्रपट होऊ शकतो का. बऱ्याचदा काही नाटकं अशी असतात ज्याचा चित्रपट होऊ शकत नाही, तुम्ही अडॉप्ट नाही करू शकत, इट्स व्हेरी डिफिकल्ट. पण काही नाटकं अशी असतात ज्याच्यामुळे ते फ्रीडम असतं, तुम्हाला जे पॉसिबिलिटी असते की ह्याचं माध्यमांतर उत्तम होऊ शकेल. आणि अनन्य असं नाटक होतं त्याचं माध्यमांतर होऊ शकेल असं मला वाटलं. आणि मग ही प्रोसेस सुरू झाली आणि मग ती प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती. म्हणजे आम्ही भेटलो जसं म्हटलं जूनला, 27 जून, पण ते शूटिंग सुरू झालं जानेवारीमध्ये. मधल्या 6 काळामध्ये अनेक वेगवेगळे वर्कशॉप चालू होते. म्हणजे मला आठवते की प्रत्येकाला प्रताप वेगळं वाचन करत होता, वाचन करून घेत होता. नाटकासारख्या ह्याच्या सीनच्या प्रॉपर रिहर्सल झाल्या. त्यानंतर ऋताचे वर्कशॉप झाले, ऋताचं योगा सुरू झालं. कारण इतकं सोपं नव्हतं, तुम्हाला खरं सांगतो की चॅलेंज खूप डिफिकल्ट होतं. म्हणजे तुम्ही एक छोटासा शॉर्ट बघितला की चमच्याने ती खाते पायाने, चमचा तिच्या पायामध्ये स्पून, इतकं सोपं नाही आहे. ते बघायला जे सोपं वाटलं त्याच्यामध्ये प्रचंड ट्रेनिंग आहे. आणि प्रतापला ते एका प्रॉपर इथपर्यंतच हवं होतं, असं नाही की इथे तो स्पून, इथे पण नाही, इथे पण नाही, तो इथे प्रॉपर तो घास आतमध्ये गेला पाहिजे, इतकं कम्फर्टेबल ती असली पाहिजे आपल्या पायाशी, हा त्याचा अट्टहास होता. आणि मला वाटतं हॅट्स ऑफ, म्हणजे ऋताचे काही मेकिंग तुम्ही आधी पाहिले असेल लॉकडाऊनमध्ये, की अक्षरशः ती रडायची, इतकं ते पेनफुल होतं, इतकं सोपं नव्हतं. म्हणजे आता ही ग्लोवी खूप सोपी आहे, दिसायला खूप छान दिसतंय सगळं, पण त्याच्यामागचे जे पेन होते तिचे पण 6 महिन्याचे, ते अमेझिंग होते. आणि जेव्हाही ज्यावेळी तो वर्कशॉप सुरू झाले तेव्हा मला वाटतं प्रतापच्या मनातली जी अनन्य होती ती हळूहळू दिसायला लागली. आणि आम्ही खूप खुश होत होतो की वाव, मग तिचा लुक काय असेल आणि मग ती कुठे राहत असेल. कारण मला वाटतं नाटकातली अनन्य मुंबईमध्ये राहते, चित्रपटातली पुण्यामध्ये राहते. त्यामुळे अगदी लहान लहान गोष्टींचा सुद्धा विचार केला गेला की मग ती स्पेस काय असेल, मग तिचं कॉलेज कोणतं असेल, तिचा येण्याचा रस्ता कोणता असेल, तिचं घर कसं असेल, या सगळ्या गोष्टींचा अत्यंत बारकाईने विचार केला. आणि